कोविड दोन मला वाटतं अडीच तीन वर्षापूर्वी जेव्हा आपली 2014 ची 2019 ची लोकसभेची निवडणूक होती भाई, मला आठवतोय तो दिवस. माझी आई हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. मी पालघरचे राजेंद्र गावी त्यांच्या प्रचारामध्ये निघालो होतो. मला डॉक्टरचा फोन आला. माझ्या मनात तेव्हाच पायल चुकचुकली. राजेंद्र गावी त्यांना मी सांगितलं मला डॉक्टरचा फोन आला आहे. राजेंद्र गावी म्हणाले माझी सगळी तयारी झाली आहे, कार्यकर्ते वाट पाहत आहेत. निवडणुकीमध्ये ही सभा 4-5 सभा रांगेमध्ये मी त्यांनी आयोजित केल्या होत्या, सभेला जाणं आवश्यक आहे. मी मला माहीत असताना देखील मी डॉक्टरला सांगितलं मी संध्याकाळी येतो. जवळपास आई गेली होती पण मी राजेंद्र गावी त्याची सभा सोडून परत आलो नाही, त्याची सभा पूर्ण करून हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. असं काम केलं हा आमचा गुन्हा आहे? हे कर्तव्य पार पाडलं हे आमचा गुन्हा आहे? कोविडमध्ये पीपी किट घालून हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये गेलो हा आमचा गुन्हा आहे? जेव्हा रेमडेसिवीर इंजेक्शन नव्हतं ते मिळवलं हा आमचा गुन्हा आहे? ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये 450 पेशंट ऍडमिट होते, रात्री 1:30 वाजता मला फोन आला ऑक्सिजन 1 तासात संपतंय. 450 पेशंटचा जीव धोक्यात होता. लिंडे कंपनी तळोजातली, मी त्या ठिकाणी माणसं पाठवली, पोलीस पाठवले, तो टँकर त्या हॉस्पिटलमध्ये वळवला. 450 लोकांचे प्राण वाचले हा माझा गुन्हा आहे? घरात बसून आदेश देण्याचं काम आम्ही केलं नाही, रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली. या एकनाथ शिंदेला 2 करोना झाला पण मी मागे हटलो नाही.